किती निर्लज्ज आहेस. मी असले कांड करून तुझा गुन्हा माफ होणार आहे? मी नाही लिहिले हो. आपल्या कॉलेजमध्ये एक अत्यंत लाजिरवाणी घटना घडली. तो जो कोणी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असेल त्यांनी उद्या सकाळपर्यंत आपण उन समोर यावं. तिने कबुली जबाब दिलाय. कबुली? राकडी मॅडम लव्स अभिमन्यू सर हे मीच माझ्या बेंचवर लिहिलंय. सोनी मराठीवरील तू भेटेशी नव्याने या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. अभिमन्यूला गौरीमध्ये तन्वी दिसतेय, तर आता कोणीतरी रागिनी मॅम लव्स अभिमन्यू सर असं लिहून ठेवल्यामुळे रागिनीचा मात्र संताप झालाय. या सगळ्याचा आरोप तिने गौरीवर लावत तिला कानाखाली मारलीय. अभिमन्यूला मात्र माहितीये की ही गोष्ट गौरीनी केलेली नाहीये. तरीही रागिणीने उचललेल्या या पावलावर आता अभिमन्यू गौरीची बाजू घेणार की रागिणी सारखंच तिला दोषी ठरवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गौरी मात्र या सगळ्याच गोष्टींनी खूप नाराज आहे. तिच्या मनावर झालेले घाव आता कसे भरून निघणार हे येत्या भागात आपल्याला नक्कीच कळेल. तेव्हा पाहायला विसरू नका तू भेटशी नव्याने सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.